देवतुल्य व्यक्तिमत्व असेल तिथेच वाके. अशा सभाचे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य प्रेमानंद नाडकर्णी. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पाहुया पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी दिलेल्या त्यांच्याविषयीच्या प्रेमळ प्रतिक्रिया. ज्यांच्या नसानसा स्वाभिमान ठासून भरलाय, त्यामुळे जिथे देवतुल्य व्यक्तिमत्व असेल तिथेच वाकेन असं म्हणणारं कणखर स्वभावाचं व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य प्रेमानंद नाडकर्णी. प्राचार्य नाडकर्णी यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण केलं, पण पुढे नोकरीत देखील खडतर प्रवासच त्यांच्या वाट्याला आला. आज मी ताटमानेने सेवानिवृत्त झालो, मी प्रामाणिक कार्याला महत्त्व देतो, आज निवृत्त होताना कागदोपत्री एकही काम शिल्लक ठेवलं नाही असं प्राचार्य प्रेमानंद नाडकर्णी आवर्जून सांगतात. शिवाय मुख्याध्यापक म्हणून आपण काम करत असताना 10वीच्या वर्गावर तासिका घेतल्या, 10वी 12वीचा निकाल 100% लावला, शाळा परिसर ग्रामस्थांच्या सहकार्याने सुधारला, आपल्याला ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांचं खूप प्रेम मिळालं म्हणून शाळेला अनेक पुरस्कार मिळाले असं सांगत कठीण प्रसंगात कुटुंबाची साथ मिळाली हे सांगताना ते भावुक झाले. मध्ये जे प्राचार्य शिक्षक नाडकर्णी सर होते त्यांनी आमच्या शाळेमध्ये बरंच एक चांगलं उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे ते आमचे त्यांनी केलेले काम आमच्या पुढील आयुष्यात कायम स्मरणात आमच्या राहील व पुढील त्यांच्या वाटचालीबद्दल त्यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा. नमस्कार. आज आमच्या शाळेचे प्राचार्य श्री नाडकर्णी सर यांचा निरोप समारंभ कुडासे सिनियर कॉलेज ऑफ सायन्स हॉलमध्ये संपन्न झाला. गेली 52 महिने या शाळेमध्ये काम करत असताना अनेक मोठे मोठे उपक्रम त्यांनी राबवून शाळेमध्ये एक चांगल्या प्रकारे काम केलं. या शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रेमानंद नाडकर्णी हे आज नियत वयोवरानुसार आज रिटायर्ड होत आहेत, सेवानिवृत्त होत आहेत, तरी त्यांना माझ्या प्रकाश पांढरे आणि कुटुंबियांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. जे आता इथं आल्यानंतर जे काम केलं आणि शाळेचा जो कायापालट केला तसंच आता पुढचे जे कोण येतील त्यांनी तसंच हे काम करावं आणि ह्याचं शाळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करून मुलांचा उत्कर्ष करण्यासाठी प्रयत्न करावा ह्या आमच्या शुभेच्छा. आज ते नियत कालानुसार आज निवृत्त होते. त्यांनी प्रत्यक्ष इथे आम्हाला 11वी ज्युनियर कॉलेजला शिकवलं नाही, परंतु त्यांचा धाक दरड आम्हाला कायम पूर्ण शाळेमध्ये नेहमी जाणवत असायचा. असं म्हणतात की देशामध्ये नरेंद्र, राज्यामध्ये देवेंद्र आणि आमच्या कुडसे गावाचे ज्युनियर कॉलेजमध्ये प्रेमानंद. सरांचे कणखर असे व्यक्तिमत्व, प्रत्येक विषयाचा सखोल असा अभ्यास, त्यांच्या प्रत्येक वागणुकीतून त्यांच्या व्यक्तिमत्वातून नेहमीच आम्हाला जाणवत राहिला. त्यांच्या पुढील भावी आयुष्यामध्ये आयुष्याला माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. नाडकर्णी सर हे आमच्या प्रचारीचे मुख्यालय अतिशय सुंदर त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आम्हाला स्वयंशिस्त नावाचा एक गुण शिकवला. त्यांचा हट्टच होता की प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळायची. ते आम्हाला मराठी शिकवायचे, एवढे तन्मयतेने शिकवायचे की त्यांच्या ते शिकवत असताना कुठेही लक्ष बाहेर जात नाही, कुठेही आमचं मन विचलित होत नाही असे आमचे नाडकर्णी सर. ते अतिशय ते मी आता 9वीतून 10वीत जाणार आहे, 10वीतून नंतरही ते माझ्या कायम लक्षात राहणार असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. श्रीयुत नाडकर्णी सर 1 फेब्रुवारी 2013 आमच्याकडे मुख्याध्यापक म्हणून हजर झाले, तेव्हापासून 11वी 12वीचं विज्ञानचं एकमेव शाखा आमच्या दोडामार तालुक्यामध्ये होती आणि त्याचा रिझल्ट आणि 10वीचा निकाल 100% त्यांनी लावला आणि 10वीचा निकाल 100% लावून त्यांनी हॅट्रिक केली आणि त्याच पद्धतीने 12वीच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. असे आमचे हे लाडके मुख्याध्यापक यांचा आज सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. मी श्रद्धा सुनील वाडकर, सहशिक्षिका, सरस्वती विद्या मंदिर, कुडासे. ज्योत पेटण्या वाट पाहिजे, चांदणे बघावया सरात पाहिजे, ध्येय गाठण्या नसे फार काही, सारखाच फक्त तो ध्यास पाहिजे असा शाळेच्या विकासाचा ध्यास घेतलेले आमचे प्राचार्य माननीय नाडकर्णी सर आज सेवानिवृत्त होत आहे. या शाळेसाठी
सरांचं योगदान महत्त्वाचं आहे। शाळेचा कायापालट संपूर्णपणे नाडकर्णी सरांनी केलेला आहे। सहकारी शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा कायापालट झालेला आहे, परंतु व्यवस्थापन महत्त्वाचं होतं आणि नाडकर्णी सरांचं व्यवस्थापन आम्हाला मिळालं आणि म्हणूनच हा सगळा कायापालट होऊ शकलेला आहे। या सेवानिवृत्तीपर मी सरांना लागला शुभेच्छा। मी पाहिलेले आहे प्रत्येकाची मुख्याध्यापक म्हणून कामाची पद्धत मी चौकंदळपणे अनुभवलेली आहे, त्यामुळे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करताना मला कोणतीच उणीव कधी जाणवली नाही। काही मुख्याध्यापकांनी माझ्या कामाचे कौतुक केले, दिलेली शाबासकी, तर काही मुख्याध्यापकांनी कारण नसतानाही दिलेला सततचा मानसिक त्रास, कामाचा ताण, या सर्वातून मी मजबूत बनलो। त्यामुळे पुढील जबाबदारीच्या पदावर काम करताना मी कुठेच कधी कमी पडलो नाही। मी बांधा नव शिक्षण प्रथम म्हणजे मुंबई या संस्थेत मी जे काम केलं ते प्रामाणिकपणे काम केलं, निष्ठेने काम केलं, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन काम केलं आणि त्यामुळे आज मी यशस्वी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे। ही बांधा नव भारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेच्या श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे या शाळेत 10 जून 1985 रोजी मी सहाय्यक शिक्षक म्हणून हजर झालो। त्या शाळेत 4 वर्ष नोकरी केल्यानंतर 1989 न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून माझी बदली झाली। तिथे 2-3 वर्ष नोकरी केल्यानंतर 1992 खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांधा या शाळेत मी सहाय्यक शिक्षक म्हणून आलो आणि 2010 मी उच्च माध्यमिकला सहाय्यक शिक्षक म्हणून मला पदोन्नती दिली संस्थेने आणि त्यानंतर उपप्राचार्य, पर्यवेक्षक, संस्थेच्या समन्वय समितीचा सचिव आणि आता 1-2-2013 या श्री सरस्वती विद्या मंदिर कुडासे या शाळेत मुख्याध्यापक पदावर मी रुजू झालो। गेली 4 वर्ष या शाळेमध्ये नाना प्रकारे जे जे काही त्रुटी होत्या त्या सगळ्या दूर केल्या। या शाळेच्या संपूर्ण छप्पराची दुरुस्ती ग्रामस्थांच्या वतीने सहकार्यातून पूर्ण केली। प्रेमानंद हा नंदू या नावाने मी त्यांना ओळखतो, सरळ त्यांना हा म्हणजे त्यांना नाव नंदू हे टोपण नाव आहे। आमच्यात हा 3 नंबरचा भाऊ, पहिल्यापासून धडपड्या, शारीरिक थोडी कमकुवत त्याचा त्याच्यात होती, तरी पण अभ्यास करून डिग्री मिळवणे हा त्याचा ध्येय होतं। आम्ही त्यावेळी गरिबीत सुद्धा त्याला शिकवलं, तो BPED झाला आणि रिझल्ट आल्यापूर्वी त्याला मी बांधा हायस्कूलमध्ये नोकरी लावली आणि त्याला सांगितलं होतं की वडील या नात्या वडील भाऊ या नात्याने इथे शाळेसाठी संस्थेसाठी काम केलं पाहिजे, विद्यार्थ्यांची पिढी घडवण्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते ज्ञानदानाचे काम हे सगळ्यात पवित्र काम आहे, ह्याचे त्याने उत्तम प्रकारे केलं। ह्या कुडासा हायस्कूलमध्ये त्याने 3-4 वर्षात हायस्कूलच्या परिसराचा प्रगती केली, परिसरात चांगल्या इमारती उभा केल्या आणि चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून या ठिकाणी शिक्षकात मुलात प्रेम निर्माण केलं आणि यशस्वी शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्याचं लहानपणसुद्धा खूप आरोग्याच्या बाबतीत कटकटीचं गेलेलं, तरी पण प्रयत्न हा परमेश्वर असतो, त्याप्रमाणे त्याने यश संपादन केलं याबद्दल आणि त्याच्या कार्याबद्दल मला खूप मोठा अभिमान आहे। मी शालेय स्कूल कमिटी सदस्य विनोद विनय शेट्टी, गेल्या 2-3 वर्षापूर्वीपासून आमका शाळेत मुख्याध्यापक म्हणून लाभले। खरोखरच त्यांचं योगदान एवढं चांगला होता का, ही शाळा जशी का आमची अशा वस्तुस्थितीत होती का, ती का पूर्णपणे शाळा दुरुस्ती म्हणा मुलांच्या बाबतीत असं खूप त्यांचे हे होते, पण त्यांचा जो जेव्हा आगमन झाला
आणि ते ह्या शाळेमध्ये जेव्हा गेलं तेव्हा त्यांनी चांगल्या प्रकारची एक आमकडे शाळा घेतली. आपल्या कार्याची आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून मुलांचं जवळजवळ नाही म्हटलं तरी 3 वर्ष 100% रिझल्ट लावणं 11वी 12वी 10वी 12वी एक खरोखर त्यांचं चांगलं योगदान लाभलं आणि अशा प्रकारचे शिक्षक शाळा घ्यायला लाभणार आणि वेळ लागणार तर शाळेचं आमचं उत्कर्ष होणं आवश्यक असं जो आता त्यांनी केलो असंच पुढचे आमकां शिक्षण मिळायचे आणि चांगलं आमच्या शाळेचं वृद्धिंगत होतं अशी आमची इच्छा. आरवी सौदागर यांच्या स्मारकाचा जो हॉल त्यांच्या नावाने इथे बांधण्यात आलेला होता त्याची पूर्णत्वास काम केलं. या शाळेचा 10वीचा रिझल्ट गेल्या 3 वर्षामध्ये 100% आहे. चालू वर्षी तो 100% मिळेल. 12वीचा निकाल 99% सायन्सचा या शाळेमध्ये मिळाल्यानंतर लागलेला आहे. सन्माननीय या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते सन्माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्याकडून 4 वेळा मी या माझ्या कामाबद्दल त्यांनी माझा सत्कार केला आणि मला शाबासकी दिलेली आहे. आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मला राणेसाहेबांनी अतिशय हात दिला, मला सहकार्य केलं. अनेक प्रसंगाच्या वेळी मला त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मोलाची मदत केलेली आहे म्हणून त्यांचे मी मनापासून आभारी आहे. यानंतर या धी बांधानुवत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई ही जी संस्था आहे या संस्थेच्या जे काही कार्यकारिणी आहे जे चेअरमन आहे सचिव आहे यांनीही मोलाचं सहकार्य मला या 32 वर्षामध्ये केलेलं आहे. या संस्थेचे सचिव ॲडव्होकेट बैंगणकर साहेब यांनीही माझ्या सचिवपदाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही दोघे मिळून एकजुटीने काम करत होतो त्यामुळे फार अनुभव मला कामाचा त्या निमित्ताने आला. या शाळेत काम करत असताना इथले ग्रामस्थ, इथली आमची स्कूल कमिटी, इथले सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य मला केलं. माजी विद्यार्थ्यांनी फार मोठ्या देणग्या या ठिकाणी दिल्या आणि म्हणून या शाळेची एक चांगल्या प्रतीची प्रगती मी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी करू शकलो आणि त्याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. शिक्षण क्षेत्रात काम करताना मला बरे वाईट अनेक अनुभव आले. या सर्वातून मी चालून सुलाखून निघालेलो आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याचं फलित म्हणून निवृत्तीवेळी असे मुख्याध्यापक काही काळ अजून हवे होते अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अशा कर्तव्यदक्ष कडक शिस्तीच्या आदर्श मुख्याध्यापकास कोकण लाईव्हचा देखील सलाम. कोकण लाईव्हसाठी तेजस देसाई, दोडामार्ग.